नमस्कार. खरं तर वर्षाच्या 365 दिवसातला प्रत्येक दिवस तसा सारखाच असतो आणि म्हटलं तर तो दिवस वेगळा असतो. 29 सप्टेंबर हा दिवस या देशाच्या इतिहासामध्ये आणि या देशाच्या वर्तमानात आणि त्याहीपेक्षा या देशाच्या भविष्यात एक वेगळा दिवस असा नोंदला जाणार आहे. याचं कारण त्या दिवशी या देशात सर्जिकल स्ट्राईक करण्याचं धाडस या राज्यकर्त्यांनी आणि आमच्या शूरवीर जवानांनी दाखवलं होतं. आज या घटनेला 2 दिवस होत आहेत. 29 सप्टेंबर 2016 हा तो दिवस जो दिवस यापुढे सर्जिकल स्ट्राईक दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. हा दिवस आमच्या असंख्य बालकांना एक प्रेरणा देणारा, शौर्याची आठवण करून देणारा असा दिवस असणार आहे. पाकिस्तानच्या भूमीत जाऊन तिथल्या पाक ऑक्युपाईड अशा भागामध्ये जे दहशतवादी हमले करायची क्षमता असलेल्या जागा होत्या अशा ठिकाणी आमच्या शूरवीर जवानांनी जाऊन सर्जिकल स्ट्राईक केला आणि जवळपास 30 अतिरेक्यांना कंठस्नान घातलं. या सगळ्या मोहिमेचे प्रमुख होते एक वरिष्ठ सेना अधिकारी आणि तेही मराठी होते, याचा आम्हाला अभिमान आहे. ते म्हणजे राजेंद्र निंभोरकर. राजेंद्र निंभोरकर हे फक्त या ऑपरेशनसाठी प्रसिद्ध नाही आहेत, तर राजेंद्र निंभोरकर यांच्या नावावर अनेक पराक्रम, अनेक विजय नोंदवले गेलेले आहेत. या सेना दलात अनेक शूरवीर जवान होते. विशेषतः आपल्या महाराष्ट्राला ती एक फार मोठी कर्नल SPP थोरातांपासूनची फार मोठी परंपरा आहे. आज त्या परंपरेतलं आणखीन एक लखलखतं नाव म्हणजे राजेंद्र निंभोरकर. परमविशिष्ट सेवा मेडलनी त्यांना सन्मानित देखील करण्यात आलेलं आहे. आज माझ्यासोबत राजेंद्र निंभोरकर आहेत आणि त्यांच्याशी मी सर्जिकल स्ट्राईक याबद्दलच बोलणार आहे. स्वागत News 18 लोकमतच्या सर्व प्रेक्षकांतर्फे. आपण 15 पंजाब रेजिमेंटचे एक प्रोडक्ट आहे असं आपण म्हणूया, त्याचेच आपण अधिकारी आहात. पहिले आपल्या या रेजिमेंटबद्दल काय सांगाल? ही 15 पंजाब रेजिमेंट, त्यामध्ये असे वेगवेगळे युनिट्स असतात. तसं पंजाब रेजिमेंटची एक युनिट आहे 15 पंजाब. तर ही युनिट मला वाटतं की भारतीय सेनेमधली सगळ्यात जुनी युनिट आहे. ही 1704 तेव्हा याची घडण झाली होती आणि तेव्हाचे जे पटियाला स्टेटचे होते बाबा आलासिंग, त्यांची ही पलटण होती आणि मग तेव्हापासून 1951 ती आपल्या भारतीय सैन्यामध्ये दाखल झाली. नाही तर तेव्हापासून ती आधी पटियाला स्टेट फोर्सेसचीच होती. ह्या युनिटचं एक वैशिष्ट्य आहे की भारतीय सेनेमधली एकाच ऑपरेशन, एक म्हणजे जसे J&K ऑपरेशन होते 1947-1948 एकाच ऑपरेशनने 2 बॅटल ऑनर मिळाले. एक बॅटल ऑफ जोझिला, जे जोझिला कॅप्चर केली, म्हणजे तुम्ही जर जोझिलाला गेलं असेल तर पाहायला मिळेल की जोझिला कॅप्चर करणं म्हणजे ते चढणं कशी मुश्किल आहे आणि ते कॅप्चर करणं किती मुश्किल आहे. आणि दुसरी म्हणजे बॅटल ऑफ झंगड. झंगड ह्या दोन्हीमध्ये बॅटल मिळणार हे एकमेव युनिट आहे. आणि एका ऑपरेशनमध्ये 8 महावीर चक्र आणि 18 वीरचक्र या युनिटला मिळाले. हे एक भारतीय सेनेमधली एक एकमेव द्वितीय युनिट आहे. प्रत्येक सेनाधिकारी किंवा लष्कराचा जवान हा त्याच्या युनिटशी अत्यंत निगडीत असतो, त्याच्या ब्रिगेडशी अत्यंत निगडीत असतो. 15 रेजिमेंट पंजाब रेजिमेंटबद्दल या व्यतिरिक्त आपल्या भावना काय आहेत? जसं जेव्हा कोणी ऑफिसर कमिशन होतो, जसं मी 15 पंजाबमध्ये कमिशन झालो, सेकंड लेफ्टनंट म्हणून सगळ्यात पहिले गेलो, म्हणजे असं आपण म्हणतो की जन्म घेतला त्या युनिटमध्ये, तर प्रत्येकाची एक इच्छा असते की ह्या युनिटची कमान मला मिळायला पाहिजे. तर खूप कमी लोकांना असं भाग्य होतं, पण लकीली काय झालं की मी या युनिटमध्ये कमिशन झालो 15 पंजाबमध्ये आणि जेव्हा मी कमांडिंग ऑफिसर बनलो तर याच युनिटची कमांड मला मिळाली. आणि कमांडही अशा ठिकाणी मिळाली की सीमारेखेवर जिथे ॲक्च्युअल ऑपरेशन्स होते आणि कारगिलच्या वेळेस होते तेव्हा मी याचा येत होतो. तर मला असं वाटतं की ही सगळ्यात मोठी देण मला देवाने दिली की या युनिटमध्येच मी कमिशन झालं, या युनिटची कमांड करायला मिळाली. ज्या गोष्टीबद्दल आज आपण तुमच्याशी बोलतोय तो म्हणजे सर्जिकल स्ट्राईक. सर्जिकल स्ट्राईक आपण करायचा हे सर्वप्रथम तुम्हाला केव्हा सांगण्यात आलं आणि तुमचं टार्गेट लोकेशन पाकिस्तानी हद्दीतलं तुम्ही कसं आयडेंटिफाय केलं? याचा आपल्या थोडेसे पार्श्वभूमीवर जावं लागेल. हे सर्जिकल स्ट्राईक का केलं, निर्णय शासनकर्त्याने का घेतला? तर 17 सप्टेंबर 2016 उरीचं कांड झालं होतं.
ज्यामध्ये आपले बरेचसे जवान शहीद झाले आणि आतंकवादीने त्या हमला केला तो उरी कॅम्पवर. तर हे बघितल्यावर मग असं वाटायला लागलं, आपण काय करतो जर आपल्यावर असे हल्ले होत होते. त्याच्या आधी पठाणकोट झाला होता आणि बरेच तुम्हाला माहिती आधी पण 2008 जवानांची शरीराची विटंबना करून त्यांना परत पाठवलं आणि 2008 बॉम्बे मध्ये झाले होते हमले आणि जसे ताज हॉटेलमध्ये वगैरे. तर मग आपण याचं प्रत्युत्तर काय द्यायचं की आपण म्हणायचो की इटका जवाब पत्थर से देंगे, हम भी बदला लेंगे, जास्तच झालं तर म्हणून क्रिकेट बंद कर देंगे. अशाने त्यांनाही पाकिस्तानला माहीत होतं की ह्या नुसत्या वल्गन आहेत, खोकल्या वल्गन आहेत, याच्या होत का नाही, हे असंच म्हणत राहणार आणि तसं. तर मग ह्यावेळेसचा निर्णय म्हणजे आम्ही त्या निर्णयात नव्हतं पण शासनकर्त्यांनी निर्णय घेतला तरी काहीतरी यांना धडा शिकवायला पाहिजे. आणि मग आम्हाला सांगण्यात तुम्ही असं करू शकता का, तर आमची खल्ला मस्त खलबत झाले की ठीक आहे, काय हरकत नाही, आपण करू शकतो. आणि तुम्हाला असं सांगावं असं वाटतं, जेवढे आम्ही कमांडर्स होतो सिनियर लेवलवर तिथे, आम्ही लहानपणापासून म्हणजे आमच्या लहानपणापासून जेव्हा 20-21 वर्षाचा मी कमिशन होतो, मोस्ट ऑफ द जणांनी बरेचसे आमची कारकिर्द लाईन ऑफ कंट्रोल घातलेली आहे. आणि ते नेहमीच असायचं, जर आपल्याला चान्स मिळाला तर आपण कोणते टार्गेट्स असं करू शकतो. आणि जेव्हा आतंकवाद सुरू झाला आणि त्यांचे टार्गेट्स कोणते लॉन्च पॅड्स आहे, कोणते कॅम्प्स आहे, सगळे आम्हाला माहीत होते. आणि ते आमच्या नेहमी मनात असायचे, करायचं असलं तर कुठं करायचं. तर त्याच्यामुळे टार्गेट्स कोणते सिलेक्ट करायचे त्याच्याबद्दल काही प्रॉब्लेम नव्हता. मग शेवटी किती करायचे, तर या जसे माझ्या एरियात मला 15 नक्कीच हे होतं की हे करू शकतो, त्यामध्ये 3 सिलेक्ट केले. आणि ते आमचे बॉस होते जनरल हुड्डा, त्यांना सांगितलं की हे टार्गेट, ते म्हणजे ठीक आहे करा. तर त्यामध्ये 3 कमांडो दस्ते होते, एक पॅरा कमांडो त्यानंतर आपले युनिटचे कमांडो ज्याला आम्ही घातक प्लाटून म्हणतो. एकूण किती लोक होते त्याच्यामध्ये? त्या जशा माझ्या एरियामध्ये 3 तुकड्या होत्या, 3 ठिकाणी स्ट्राईक झाली. आणि श्रीनगरच्या एरियात 4 तुकड्या होत्या. तर एका याच्यात जवळपास 25-30 कमांडोज म्हणतो आपण त्याला, ते होते. एक पूर्ण पॅरा कमांडोची टीम ते सगळ्यात जास्त आत गेली. आणि दुसरे इन्फंट्री युनिटचे जसे 19 पंजाब रेजिमेंट होती एक माझ्याबरोबर, ते म्हणजे नायजर साईड झाले, आणि दुसरं एक मद्रास रेजिमेंट होती. तर त्यांचे 25-30 जवान प्रत्येक तुकडीमध्ये होते आणि त्यांना टार्गेट दिले शेवटी म्हणजे सरप्राईज मेंटेन करायसाठी. आणि तसे रिहर्सल करतच होते, तर त्यांना वाटले नॉर्मल रिहर्सल करत आहे आपण, त्याच्यामुळे सरप्राईज पण शेवटपर्यंत राहिलं. आणि यामध्ये सगळ्यात सांगायचं निर्णायक भूमिका होती ती निर्णय घेण्याची. तर निर्णय घेतल्या गेल्यावर आम्हाला निर्णय घेतल्यानंतर तुम्हाला तयारीला किती दिवस मिळाले? 7 दिवस. मग या 7 दिवसामध्ये गुप्तता कशी पाळगलीत आणि याचं प्रशिक्षण कसं दिलं? ते प्रशिक्षण आमची कंटिन्युअस गोष्ट असते, म्हणजे लष्कराला प्रशिक्षण म्हणजे आत्ताच करायचं असं नसते. ह्या टार्गेटसाठी जर आपल्याला करायचं असलं तर आमचं आम्ही तयार असतो. स्ट्राईकसाठी काही वेगळं प्रशिक्षण असं काहीच गरज नव्हती, कारण की अशा गोष्टी आम्ही नेहमीच विचारत असतो आमच्या की करायचं. आणि त्याची रिहर्सल 1-2 दिवस जरी केली तरी चालते. सगळ्या ते स्पेशली कमांडो दस्ते असतात, त्यांच्याजवळ वेपन्स पण असतात, ॲम्युनेशन पण असतं, त्यांना जायचे ट्रेनिंग पण असते, त्यांचे फिजिकल फिटनेस पण असते, मोटिवेशन पण असतं, या सगळ्या गोष्टी कंटिन्युअस असतातच. म्हणजे तुम्ही आता जरी सांगितलं की 2 दिवसात करायचं तरी म्हणजे थोडंसं लवकर आपण असं यांनी आपण मोजायला नको की किती किलोमीटर झाले, किती वेळ गेला. करेक्ट. जर सांगायचं म्हटलं म्हणजे रात्र पडल्यापासून सन डाऊन झाल्यापासून सकाळी होईपर्यंत आपले लोक आतमध्ये जाऊन वापस आले, तर आपण असं मोजू शकणार नाही की मी म्हटलं 15 किलोमीटर किंवा कोणी म्हटलं, पण नक्कीच 4 ते वर होऊ शकतं, 4 पेक्षा तर कमी होऊच नाही शकत. कारण की जर समजा 4-5 तास तुम्ही चालत राहिले. साहेब, हे इतकं इंटरेस्टिंग आहे, कारण आमच्या लहानपणी आम्ही फक्त शिवाजी महाराजांनी एखाद्या हल्ल्याची कशी तयारी केली किंवा अफजलखानाच्या वेळेला कशी तयारी होती किंवा आग्र्याहून सुटकेत कशी तयारी होती याची सगळी शूरवीराच्या गाथा आम्ही ऐकतो. आज पहिल्यांदा अशी एखाद्या हल्ल्याची तयारी आम्ही ऐकतोय. काय काय साधनं बरोबर घेतली होती? ते साधनं बघायची म्हणजे असं अशा गोष्टीसाठी काय असतं की आपण जेव्हा शत्रूच्या आतमध्ये जातो तर आपण एक्सपोज असतो आणि धोका असतो आपल्या जीवाला. तर भारतीय लष्कराची अशी परंपरा आहे की आपण जेव्हा कुठे गेलो कोणत्या ऑपरेशनमध्ये तर आम्ही आमच्या साथीदारांना आपल्याबरोबर जे असतात त्यांना कधीच सोडत नाही. कोणाला गोळी लागली, जखमी झाला, कोणी शहीद झाला, आम्ही त्याची बॉडी पण ठेवत नाही. हे ॲक्च्युली टार्गेटवर अटॅक करणं काय 8-10 लोकं पण करू शकतात, पण 25-30 लोकं का नेले, एवढी जोखीम का पत्करली? कारण की जेवढे जास्त लोकं नेणार तेवढा जास्त धोका, डिटेक्ट होण्याचे चान्सेस जास्त. तर एवढे लोकं नेले कारण की एक तर तुम्हाला ॲम्युनेशन
जास्त कॅरी करावं लागतं. दुसरे टाईपचे रॉकेट लॉन्चर्स, ग्रेनेड लॉन्चर्स, MGLs ह्या अशा व्हेरियस अदर वेपन्स आपल्याला घेऊन जायला, एक्सप्लोजिव्ह हे सगळे घेऊन जावं लागतात. त्याच्यासाठी पण लोकं लागतात. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणी जर जखमी झाला किंवा शहीद झाला त्याला उचलून आणायचं. म्हणून त्याच्यासाठी आपला चार्ज आणि तुम्हाला माहीत आहे की जो माणूस हालचाल करत नाही त्याला उचलून आणणं किती कठीण असतं. बरोबर. तर म्हणून एवढे असे लोक. चांगला शब्द आपला तो म्हणजे डिटेक्ट होऊ नये म्हणून तिथल्या आजूबाजूच्या जनतेला कळू नये नेमकं आपली मुवमेंट काय, याच्याकरता काही काळजी घेतली होती काही? सी हे आमची एक ट्रेनिंगचीच बाब असते आणि आपल्या साईडने एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट झाली म्हणजे पाकिस्तानी सैनिक आणि पाकिस्तानी विलेज त्यांना कधीच असं वाटलं नाही की आपण आत्मसात जाऊन काहीतरी करू. हां, त्यांना वाटलं ते आप इन्फिल्ट्रेशन करून काय करायची त्यांचीच मक्तेदारी आहे. तर त्याच्यामुळे हे त्यांना कधी वाटलं नाही. ते तो एक सगळ्यात स्ट्रॉंग पॉईंट होता आपल्याकडे, सरप्राईज फॅक्टर. तर ते गेलो त्याच्यामुळे असं काही जास्त करायची गरज नाही, नॉर्मलच चालत राहिलं त्यांना आणि काही हरकते होत राहिली तर त्यांच्या गावागावात अशा होतच राहतं. कारण की आतंकवादी फिरतात, लोक पण संध्याकाळी फिरतात, त्यांच्याकडे गावागावात वेपन्स असतात. तर त्याच्यामुळे त्यांना असं काही वाटलं नाही की काय होईल म्हणून आणि हे आपल्यासाठी खूप जमेची बाजू झाली. नेमकी वेळ कशी निवडली? हा बिलकुल ठीक प्रश्न आहे. आणि सगळ्याच कमांडर्स किंवा जे काही प्लॅन करतात रात्री जे स्ट्राईक करतात सगळ्यात पहिली गोष्ट तुम्ही सरप्राईज, तुम्ही डिटेक्ट झाला नाही पाहिजे. मग डिटेक्ट नाही झाला कसं होणार? त्याच्यासाठी आपल्याला अंधारी रात्र बघावं लागते किंवा अंधाराचा टाईम बघतो. बघायचं असतं चंद्र कुठे आहे. जर चंद्र वर असला तर मग आपण जाऊ शकत नाही. तर तेव्हा जेव्हा आपल्याला वेळ मिळते चंद्र खाली आहे आणि दोन चौकाच्यामधून जायचं, तसं दोन चौकाच्यामधून जाणं खूप कठीण असतं आणि त्यामध्ये माईन्स असतात, सुरुंग असतात, त्याच्यातून वाट काढून जायचं ते म्हणजे खूप रिस्की काम आहे. तर टाईम म्हणजे असं बघायचं केव्हा रात्र केव्हा होते आणि मग तिथं जाऊन आपण वापस कधी येतो. तर तेवढ्या वेळेस मग आम्ही असं ठरवलं. आणि ह्यावेळेस ते तुम्हाला माहीत आहे की आपण झोपतो सगळ्यात गाढ झोप केव्हा लागते आपल्याला? दुपारी 2 ते 4 आणि रात्री 3 ते 4. करेक्ट. 3 ते 4 मध्ये माणूस सगळ्यात गाढ झोपलेला असतो. तर तोच एक टाईम आहे की तेव्हाच आपण स्ट्राईक करायला पाहिजे. तर आमच्या तिन्ही टार्गेट्सना मी दिलं 3:30 वाजता तुम्ही टार्गेटवर स्ट्राईक करा. आणि दुसरं असं होतं की आपण दुसऱ्या धर्मांना पण खूप मान देतो. आता तिथे मोस्टली मुसलमान टेररिस्ट असतात आणि तेव्हा मला असं वाटतं तेव्हाचे मला आता एक्झॅक्ट वाट पण तेव्हा त्यांची फजरचा जो नमाज असतो पहिले तो जवळपास 4:30 ते 4:45 जवळ होता. तर म्हटलं जेव्हा नमाज वाचतात तेव्हा आपण त्यांना काय करायला नको म्हणून हे करायचं बाळगलं. बिलकुल बिलकुल. ज्या देशातल्या आतंकवाद्यांनी आमच्या जवानांची मारून विटंबना केली त्यांना मात्र आपण तुम्ही पूर्ण सन्मान दिलात ही शिवरायांची शिकवण निंभोरकरांच्या रूपाने आजही जिवंत आहे. नाही बिलकुल, ते हे लक्षात होतंच की जेव्हा नमाज प्रेयर वगैरे करतो तेव्हा आपण त्यांना कोणती इजा करायला नको. तर अशा वेळेस म्हणून हे जवळपास असा टाईपचा टायमिंग केला आणि त्यामुळे आपला फायदा झाला. सरप्राईज पण मिळालं आणि वापस पण लवकर आला आणि आपली म्हणजे जमेची बाजू आणि चांगली एक सगळ्यात आपल्या एकही जवानाला इजा झाली नाही. वा, याच्याकरता जवान नेमके निवडले कसे, त्यांचे निकष काय होते आणि शेवटच्या क्षणी त्यांना आपण एक म्हणतो की प्रेरणा यावी, धीर यावी, याच्याकरता एक शेवटचं असं काही भाषण केलं तुम्ही त्यांच्यासमोर? भाषण म्हणजे असं हे जवान प्रत्येक युनिटची असते आणि भाषण करायचे अधिकार त्याच्या सीओर कमांडिंग ऑफिसरला असतं. तर निवडणं कसं आहे, तर निवडणं जाहीर एक पॅरा कमांडोची तुकडी होती तर ते तर एक्सपर्ट आहेत तर त्यांना तर मेन रोल त्यांचा होता. आणि प्रत्येक युनिटमध्ये जसं तुम्ही 15 पंजाब म्हटलं असेच 19 पंजाब तर त्यामध्ये एक प्लटून असतो कमांडो प्लटून, त्याला आम्ही घातक प्लटून म्हणतो की जाऊन घात करतात. तर ते घातक प्लटूननं सिलेक्ट केलं आणि त्या प्लटूनमध्ये ऑलरेडी सिलेक्टेड लोक असतात जे फिजिकली फिट असतात, मेंटली अलर्ट असतात, त्यांची जो स्नायपिंग कॅपेबिलिटी असते, जे जाऊन घुसायची कॅपेबिलिटी असते, एक्सप्लोजिव्स त्यांना हँडल करता येतात, त्यांना मेडिकल पण येतं, अशा प्रॅपलिंग वगैरे सगळ्या गोष्टी म्हणजे ट्रेन असतात. तर त्या त्या युनिटचे घातक दस्ते आणि पॅरा कमांडोचा दस्ता हे सिलेक्ट केले.
प्रतिहल्ला होईल याची काही आपण तयारी केली होती की तसं झालं तर काय करायचं नेमकं? हे नेहमीच आम्ही धरून ठेवतो की असं आपण कधीच, आम्ही जसं आर्मीमध्ये म्हणतो वन लेग ऑन द ग्राउंड, एक पाय आपला जमिनीवर नेहमी असला पाहिजे, दोन्ही हवेत आपण कधी उडायला, हे आपल्या लाईफमध्ये पण असतं, कधी नेहमी आपण एक पाय असतात. तर जेव्हा जातात तर एक जो पोर्शन आहे किंवा आपले 35 लोक आहे त्यामधले 7-8 लोक जमिनीवर जाऊन कव्हर करतात सगळे, की जर कोणी आलं तर जे मुवमेंट करतात त्यांना काही व्हायला नको. तर आणि मग ते पुढे गेल्यावर हे उठतात आणि ते जातात, असे लीफ फ्रॉगिंग टाईप असतं. म्हणजे आता एवढ्या आतमध्ये खोला शिरायची गरज नाही, पण सांगायची बाब म्हणजे की हे सगळ्या गोष्टीचे सक्सेससाठी आणि काही होऊ नये साठी याची कंटिन्जन्सी आम्ही नेहमी कारवाई असतो. आणि त्या भागात ती जंगली श्वापदं वगैरे होती की ज्यांच्यापासून आपल्याला बचाव करण्याकरता काही विशेष काळजी घ्यावी लागली? त्या एरियामध्ये काही जंगली एरिया आहेत, म्हणजे स्पेशली काश्मीर येत अजूनच जास्त होतं, दरेखोरे होतं. जम्मूमध्ये पण खूप दाट झाडी आहे आणि नाले खोले आहेत. आणि श्वापदं ॲक्च्युली असतात मेनली लेपर्ड्स वगैरे असतात, भालू पण असतात, पण ते जनरली माणसांना काही करत नाही. तसं त्याच्यामुळे तसं काही असे घ्यायचे की हे ऑपरेशन यशस्वी झालं याची खात्री केव्हा पटली? जेव्हा टार्गेटवर गेले ते आमचे कोडवर्डनीच बोलला, आम्ही कम्युनिकेट करत नाही, कारण की त्याला भीती असते की जर समजा आपले जे ट्रान्समिशन जे डिटेक्ट झालं, इंटरसेप्ट झालं, तर मग प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणून फक्त कोडवर्डमध्येच होते, किंवा पोचल्याचा कोडवर्ड आणि स्ट्राईक सक्सेसफुल झालं कोडवर्ड. तर ते साईक्स ते मिळालं रेडिओ सेटवरच मिळतं. आणि सगळ्यात चांगलं जेव्हा वाटलं आणि असं शाश्वती आणि धास्ती खतम झाली, जेव्हा वापस येऊन ऑपरेशन कम्प्लिटेडचा कोडवर्ड मिळाला, तेव्हा मन म्हणजे जीव आपण म्हणतो मराठीमध्ये भांड्यात पडलं. पण सर्वात आनंद केव्हा झाला असेल की जेव्हा आपले गेलेले सगळे जवान हातीपायी सुरक्षित परत आले. एकदम एकदम, हा सगळ्यात कमांडरसाठी सगळ्यात मोठी गोष्ट असते की आपण जसं आपण आपल्या जवानांना पाठवतो म्हणजे आपल्या भाषेत म्हणायचं आपल्या लेकरांना आपण पाठवतो आणि ते जेव्हा सुखरूप परत येतात तर तेच आपल्याला हे असतं, नाही तोपर्यंत आपल्या डोक्यावर नेहमी दडपण. सर्जिकल स्ट्राईकने नेमका भारतीय लष्कराला आणि भारतीय जनतेला काय संदेश दिला? सर्जिकल स्ट्राईकने माझ्या मते भारतीय देशाला, नागरिकांना संदेश दिला की बाबा रे, ही तुमची सेना आहे आणि तुमच्या सेनेवर तुम्हाला अभिमान असायला पाहिजे. कारण की जे बाकीचे लोक म्हणतात की बाकी दुसरे देशच करू शकतात, ते आपण म्हणतो इस्रायल जिमोसाइड करते किंवा दुसरे लोक करतात, आपण सांगितलं आपली भारतीय सेना पण तेवढीच कॅपेबल आहे आणि जर काही करायची देशासाठी गरज असली तर तिने तत्पर असेल आणि तुम्हाला त्याचा अभिमान वाटायला पाहिजे. आणि जेव्हा नागरिकांनी यांना जे सर्जिकल स्ट्राईक झाल्यानंतर लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आल्या त्या वाचून ऐकून सैनिकांना खूप चांगलं वाटलं, खूप आनंद झाला, त्यांना वाटलं की आपला देश आपल्या पाठीशी उभा आहे. वा, काही थोडेसे म्हणजे काही लोकांनी उलटी प्रतिक्रिया केली ती ऍक्च्युअली नको करायला होती. यातून अशा लहान मुलांना, हा कार्यक्रम बघणाऱ्या सुद्धा एक प्रेरणा मिळेल की आपण देखील सैन्य दलात जावं आणि कुठेतरी उद्याच्या राजेंद्र निंभोरकरची काय म्हणू आपण ज्याला, उद्याचा राजेंद्र निंभोरकर या कार्यक्रमातच घडणार आहे. या कार्यक्रमाचा शेवट करताना मग तुम्हाला एक अनयुजुअल विनंती करायची आहे. प्रत्येक सेनाधिकाऱ्यासाठी, जवानासाठी त्याचं युनिट म्हणजे सर्व काही असतं. तुमचं युनिट म्हणजे 15 पंजाब रेजिमेंट, त्याची जी घोषणा आहे त्या घोषणेत बडा दम आहे, बडी ताकद आहे. ती घोषणा एकदा या कार्यक्रमाच्या शेवटी होऊन जाऊ दे. तर माझ्या पंजाब माझ्या युनिटची वेगळी आहे आणि माझ्या पंजाब रेजिमेंटची वेगळी आहे. तर मी पंजाब रेजिमेंटचीच म्हणतो. म्हणजे पंजाब रेजिमेंटचे सिख सोल्जर्स असतात आणि डोगरा असतात. तर सिख धर्माचे आणि डोगरा हिंदू धर्माचे, तर दोन्ही मिळून आमची एक घोषणा असते आणि ते घोषणाचे जो बोले सोनिहाल सस्य काल, ज्वाला माहिती जय वाहेगुरुजी का खालसा वाहेगुरुजी की.